शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रमुख मागण्यांसाठी 1 जून पासून ते 7 जून पर्यंत संप पुकारल्यानं महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रमुख मागणीला डावलून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करत आहे असा आरोप करत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बंदची हाक देत रस्त्यावर उतरून भाजीपाला फेकून बंद पुकारला. या महाराष्ट्र बंदला अनेक पक्षांच्या किसान संघटनेनं पाठिंबा दर्शवलाय. महाराष्ट्र बंदला व्यापाऱ्यांनी दिवसभर आपापली दुकाने कडकडीत बंद ठेवून शेतकऱ्यांना सहकार्य केले आहे. शेतकऱ्यांनी 1 जून पासून संप पुकारून 4 दिवस उलटले तरी महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्याला जाणून बुजून डावलून घुमजाव करत असल्याने शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बंदची हाक देऊन महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदला अनेक पक्षाच्या किसान संघटनेने पाठिंबा दर्शविला असून जर शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या सरकारनं मान्य केल्या नाही तर किसान संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून सरकारच्या विरोधात लढू असा इशारा किसान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. महाराष्ट्रातला शेतकरी हा आज दयनीय अवस्थेमध्ये आहे. तो आज आत्महत्या करत आहे. गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 3600 लोकांनी आत्महत्या केल्या आणि त्याला एकमेव कारण असं आहे या केंद्र सरकारनी राज्य सरकारचं शेतकरी विरोधी असलेलं धोरण हे मुख्य कारण आहे. आमची प्रमुख मागणी अशी आहे, आम्ही सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आहोत, सर्व पक्षाचे विरोधी पक्षाचे या ठिकाणी पुढारी पदाधिकारी आहोत. आमची एकच मागणी आहे की या सरकारनं हे शेतकऱ्यांचं कर्ज सरसगड माफ केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना हमी भाव 50% अधिक मूल्यावर त्याला हमी भाव दिला पाहिजे. या सर्व मागणीसाठी आम्ही या ठिकाणी एकवटलेले आहोत. या सरकारने जर हा निर्णय मान्य नाही केला तर उद्या आम्ही या महाराष्ट्र सरकारचे केंद्र सरकारचे असो कार्यालय बंद करणार आहोत आणि येणाऱ्या 7 तारखेला या महाराष्ट्रामधल्या सत्ताधारी आमदार असो मंत्री असो पदाधिकारी असो यांना आम्ही घेराव घालण्याचं काम करू एवढंच या ठिकाणी मी आज सांगू इच्छितो आणि शेतकऱ्यांच्या मागण्या ह्या मान्य झाल्या पाहिजे. महाराष्ट्र बंदच्या हकेला साथ देत शेतकऱ्यांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस किसान संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर बोडेवार, प्रकाश राठोड, काँग्रेस पक्षाचे तुकाराम बोणगीर, नागोराव पाटील, परमेश्वर पेशवे, CPM पक्षाचे खंडेराव कानडे सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी गौतम कांबळे, जीवन न्यूज, नांदेड.